मुंबई गोवा महामार्गावर पनवेल जवळील येथे एका रिक्षा चालकाने दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली असता दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली रिक्षा चालक वेगाने दुचाकी स्वारला धडकल्याने दुचाकी स्वार रस्त्याच्या मधल्या विद्युत खांबाला जाऊन धडकला ज्याने विद्युत खांबात चक्क पडला या दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला असून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी त्याला तात्काळ पनवेल येथील रुग्णालयात दाखल केले दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे तर रिक्षा चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे